पंजाब बफर स्टॉक संदर्भात तुम्ही निवेदन दिलं होतं कृषी विभागाला, नेमका काय विषय होता, काय पुढे झालं? जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे काही फोन येत होते तालुक्यावर दौरे करत असताना, तक्रारी येत होत्या की DAP युरिया 20-20 सारख्या खतांची त्या ठिकाणी कमतरता तुटवडा होता, आणि म्हणून जिल्हा कृषी अधीक्षक कलेक्टर साहेब यांना निवेदन देऊन तात्काळ बफर स्टॉक रिलीज करण्याच्या सूचना केल्या होत्या. आणि आज 1-2 ते 3 दिवसात म्हणजे आज त्यांनी निर्णय घेतला, जेणेकरून आता तुटवडा त्या ठिकाणी होणार नाही. आणि शेतकऱ्यांना खरं तर पाऊस चांगला झाला, आणि पाऊस चांगला झाला असताना किमान आता खतं औषधी वेळेवर मिळावी हा प्रयत्न होता, आणि त्याच्यातून मोठा दिलासा मिळाला. त्यामुळे मला असं की शेतकऱ्यांचा तो एक मोठा रिलीफ आज त्या ठिकाणी मिळाला. साधारण कोणत्या कोणत्या खतांचा किती स्टॉक रिलीज होणार आहे? आता बफर स्टॉकच्या माध्यमातून क्वांटिटी एक्झॅक्ट नाही, पण आपण त्यांना काय सांगितलं की जो बफर स्टॉक आहे तो रिलीज लवकर करा, कारण की मार्केटला शॉर्टेज दिसत होता, आणि त्याच्यातून मग चढ्या भावाने माल घ्यावा लागत होता. किंवा मग जळगावच्या बाजूच्या मग धुळे किंवा मालेगाव या परिसरात खतं उपलब्ध दिसत होती आहेत, आणि आपल्या जिल्ह्यात नव्हती, आणि मग तो चढ्या भावाने घ्यावा लागत होता. त्यामुळे बफर स्टॉक आता 20% जो रब्बीसाठी किंवा नंतरचा आता आपण जो काही लागेल सोयाबीनसाठी त्या पिकांचा रिझर्व ठेवून उरलेला स्टॉक रिलीज करण्याच्या सूचना तिकडे देण्यात आल्या होत्या. त्यामुळे निश्चितच जो शॉर्टेज आहे तो दूर होऊन इमिजिएट आता जो काही लागेल डोस तो उपलब्ध झाल्यावर शेतकऱ्याला मोठा रिलीफ मिळेल. दादा, नेहमीच खतांच्या लिंकिंग संदर्भात हा प्रॉब्लेम येत असतो, ज्यावेळेस शेतकऱ्यांना खतांची गरज असते त्याच वेळेस होतं, कृषी विभागाकडून जी काही कारवाई केली जाते ती कुठेतरी कमी पडते का? नाही, एक लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं नेमकं वॉच कसं असणार आहे आता पुढे? खरं तर खरीप आढावा बैठक या नियोजन त्यासाठी असतं की लागवड होणारी नक्की किती आहेत, त्याच्यानंतर किती डिमांड त्याची असणार आहे याचं नियोजन करणं गरजेचं अपेक्षित आहे. परंतु या सगळ्या मुवमेंटमध्ये आपलं कल्पना आहे की अनिश्चित पर्जन्यमान, पेरणीचं मागे पुढे तारीख होणे आणि मग डिमांड मागे पुढे होणे, त्यामुळे उपलब्धी हा विषय नव्हता, पण त्याचं त्या ठिकाणी प्लॅनिंग मध्ये इम्प्लिमेंटेशनला अडचणी होती. मला विश्वास आहे की आता सरकार बदललंय आणि आता धोरणही बदलतील, त्यामुळे हा काही ढिसाळपणा थोडा होता बांधावर खतं द्यायची म्हणायची आणि दुकानात मिळायची नाही, आता तो इथून पुढे होणार नाही. निश्चितच आपण बघतोय कॅबिनेटचे घेतलेले निर्णय, 2 दिवसातली देवेंद्रजी आणि शिंदे सरकारने घेतलेले निर्णय, याच्यातून महाराष्ट्राला मोठा एक रिलीफ विकासाचा बॅकलॉग भरून निघेल यात शंका नाही. राज्य सरकारच्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये आज दराडीचे निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे, खास करून फ्युअल रेट संदर्भात जी कपात करण्यात आली, नेमकं तुम्ही कसं विश्लेषण करताय? खरं तर महाविकास आघाडीच्या वतीनं केंद्र सरकारच्या कडे बोटे दाखवून स्वतःच्या त्या ठिकाणी अपयश किंबहुना तिजोरीतला पैसा जनतेसाठी खर्च करायचा नाही ही प्रवृत्ती आज उघड झाली. म्हणजे एका बाजूला जनतेमध्ये सांगायचं की केंद्र सरकार मदत करत नाही, केंद्र सरकार महागाईवर आळा आणण्यासाठी धोरणं करत नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः त्या ठिकाणी केंद्राच्या दरात कपात करून टॅक्सेशनमध्ये राज्याला आवाहन केलं होतं की तुम्ही देखील त्या ठिकाणी आपल्या आपल्या राज्याची दर कपात करून तो रिलीफ ग्राहकांना आणि महागाईला द्या. देशातल्या अनेक राज्यांनी घेतले, पण दुर्दैवाने महाराष्ट्राचं राज्य होतं ज्यांनी आतापर्यंत निर्णय घेतले नव्हते. आणि आज डिझेल पेट्रोलला आपण बघतोय की 5 रुपये 3 रुपये प्रमाणे रिलीफ देऊन एक महागाईवर आणि ग्राहकांचा मोठा बोजा कमी करण्याचं काम आजच्या कॅबिनेटमध्ये ऐतिहासिक निर्णय देवेंद्रजींनी आणि शिंदे साहेबांनी घेतला. दादा, ज्या पद्धतीने काम करताय, राज्यानंतर आता शिवसेनेचे काही खासदार देखील शिंदेच्या संपर्कामध्ये आहेत, तुम्ही देखील संसदेमध्ये प्रतिनिधित्व करतात, काय नेमकी माहिती आहे तुमच्यापर्यंत? माहिती म्हणजे एक क्लिअर आहे की या सगळ्या मुवमेंट मधून भाजपा सेनेकडून ज्या ठिकाणी ज्यावेळेस सदस्य म्हणून काम करतोय, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खंत वाटायची की एका बाजूला पंतप्रधान कुसुम योजना हजारो कोटीचं बजेट केलं जायचं, परंतु माझ्या महाराष्ट्रात अंमलबजावणी नसायची. मला अभिमान वाटतो की काल देवेंद्रजींनी तात्काळ घोषणा केली की लोड शेडिंगमध्ये माझा महाराष्ट्र होरपळत होता, शेतकरी शहरातला ग्राहक होरपळत होता, आणि दुसऱ्या बाजूला सोलर फिडरवर करण्यासाठी म्हणजे फिडर सोलरवर करण्यासाठी जी योजना होती त्याची अंमलबजावणी नाही, दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याला सोलर कृषी पंपाची योजना आहे त्याची अंमलबजावणी, किंवा शहरातल्या ग्राहकांनी छतावर जर सोलर निर्मिती केली तर स्वतःसाठी कंज्युम करून इतर वीज युनिट्स हे महावितरणला देऊन त्या नेट मीटरिंगची पॉलिसीची इम्प्लिमेंटेशन नाही आहे, तिघ कॉम्पोनंट त्या ठिकाणी या होते, पण दुर्दैवाने अंमलबजावणी देवेंद्रजींनी कालच डिक्लेअर केलं की फिडर सोलरवर केले जातील,
कृषी पंप सोलरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिले जातील. नेट मीटरच्या माध्यमातून शहरातले ग्राहक छतावर वीज निर्मिती करून इन हाऊस गरज भागून उरले वीज ते इमेजी बिला देऊ शकतील. आणि तीन ही कालच्या कॅबिनेटमध्ये झाला की अमृत अभियानाचा दुसरा टप्पा त्या ठिकाणी इतर देशातल्या राज्यांमध्ये जोरात सुरू होते, परंतु दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये निर्णय घेतले जात नव्हते, प्रोसेस त्याला गती दिली जात नव्हती. आज देवेंद्रजींनी सांगितलं की 27,000 कोटी रुपयाचे शिंदे साहेबांनी सांगितलं देखील की अमृत अभियान जे त्या ठिकाणी शहराच्या विकासासाठी आज जळगाव जिल्ह्यातले सगळे शहर त्यामध्ये घेतले आहेत आणि आता या शहरांचे त्या ठिकाणी पाणीपुरवठा भुयारी गटर मग ग्रीन ओपन स्पेस जो होतो आपण त्याला कव्हरेज आणि चौथं पाण्याचे जे विकेंद्रित साठे मग तलाव असतील मग आता जळगावचा मिरुण असेल पारोळ्याचा असेल एरंडोलचा असेल ज्या ज्या तालुक्यातले जे जे पाण्याचे विकेंद्रित साठे करणारे तलाव असतील किंवा जे काही त्या ठिकाणी पाण्याचे साठे करणारे यंत्रणा असतील त्याला मजबूत करून अमृत 2 मधून 27,000 कोटी रुपयाचं प्रयोजन झालं. आता स्वच्छ भारत मिशन आलं, स्वच्छ महाराष्ट्र अभियान आलं, स्वच्छ भारत मिशन 2 सुरू झालं. आता तरी प्रक्रिया होईल, शहराला पिण्याचं पाणी दिलं पाहिजे, मग ग्रामीणला जसं जल जीवन मिशन मधून हर घर नळ से पाणी दिलं गेलं पण ग्रामीणचा कचरा त्याच्यावर प्रक्रिया होईल का, ग्रामीणचा गावातलं त्या ठिकाणी सांडपाणी व्यवस्थापन होईल का. आणि आज देवेंद्रजींनी स्वच्छ महाराष्ट्र अभियान त्या ठिकाणी 2.0 विकासाच्या सगळ्या सोबत आज मला वाटतं की महाराष्ट्राला खरी एक पुन्हा एक नवीन चालना विकासाची मिळते हे चित्र तयार झालं. दादा नेमकं शिवसेनेचे किती खासदार भाजपच्या आणि शिंदे गटाच्या संपर्कात आहेत त्याबाबत एक उत्सुकता आहे, नेमकी तुमच्यापर्यंत काय माहिती आहे? त्याचा आकडा मला माहित नाही किंवा मी त्याचा संदर्भात काही माझा संपर्कात नाही, पण एक निश्चित आहे की या सगळ्या चालू घडामोडीवरून एक कॉमन सेन्स आणि कॉमन लॉजिक लागते की विकासाची गोडदोड युतीच्या काळात जी होती ती थांबली. केंद्राचे धोरण आणायचे असतील तर बीजेपीच्या विचारतं सरकार इथे चांगलं काम करू शकतं. आज आपण मागच्या काळात मुख्यमंत्री बघितले की प्रश्न जाणून घ्यायला तयार नाही, उत्तरं मिळायला तयार नव्हते आणि याच्यातून आज आपण बघा की लोकनियुक्त मेळाबद्दलचा निर्णय झाला, लोकनियुक्त सरपंचाचा निर्णय झाला, मार्केटला केवळ निवडक सभासद मग सभासद मग विकास होते विविध कार्यकारी सोसायटीचे असतील किंवा ग्रामपंचायतीचे असतील सदस्य यांच्याऐवजी आता 7-12 धारक म्हणजे जे काही सोसायटीचे होते त्याच्याऐवजी आता ते थेट मतदान करतील, म्हणजे निकोप लोकशाहीच्या प्रक्रिया सांगता येणार नाही, म्हणजे एक भक्कम स्थिर नगराध्यक्ष स्थिर सरकार आणि मग विकासाचा गाडा पुढे नेता येईल या योजना राबवता येईल. या दृष्टीने आज आमूलाग्र महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून नवनिर्णय जे आहेत ते खूप झालेले आहेत. दादा अशोक स्तंभाच्या नवीन स्कल्पचर वरून एक वाद सुरू झालेला आहे, आताचं जे नवीन स्कल्पचर आहे ते थोडं आक्रमक आहे या पद्धतीची टीका विरोधकांकडून केली जाते, नेमकं तुम्ही कसं पाहता? जो तो आपल्या आकलन बुद्धीप्रमाणे त्या ठिकाणी लावतोय, पण असं कुठल्याही पद्धतीने त्या पद्धतीने निर्णय नाही असं माहिती जी कळते. आम्ही उद्या अधिवेशनाच्या निमित्ताने राष्ट्रपती निवडणुकीच्या निमित्ताने जाणार आहोत आणि त्या संदर्भात ती वस्तुस्थिती समजून घेऊ, पण मला खात्री आहे आणि आपल्याला काही खुलासे देखील त्या ठिकाणी झाले आहेत की असं काही त्या ठिकाणी नाही आणि सत्य जे काय ते समजून घेऊन ते आपल्या पुढे मांडेल. दादा नेमकं त्या स्कल्पचरच्या डिझाईन मध्ये काही बदल करण्यात आलेले आहे तशी काही वस्तुस्थिती आहे का? आजपर्यंत तरी मला तरी कल्पना नाही, पण काही त्या संदर्भातलं असेल तर ती माहिती जाणून घेऊन आपल्या पुढे मांडेल, पण निश्चितच त्याचा खुलासा देखील झाला आहे की असं काही त्या ठिकाणी बदल नाही आहे. उलट एक देशातल्या सर्वोच्च सभागृह एक कायदे मंडळाचं त्या ठिकाणी कामकाजातून एक आमूलाग्र बदल त्या ठिकाणी होतोय आणि अशा कामात देखील मग न्यायालयात जायची वेळ आली मग त्याचा स्टेज आणायचा प्रयत्न झाला, या सगळ्यांना एक मिशन मोडला. नाही तर कधी कधी असं चालायचं 10-10 वर्ष काम चालायचं, जर 24 महिन्यात देशातल्या सर्वोच्च सभागृहासारखे कामं त्या ठिकाणी संसद भवनाचे असतील ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग असतील ते होत असतील आणि तिथून देशाच्या विकासाला गती मिळत असेल तर राजकारण करताना कुठे करावं आणि कुठे नाही हा देखील विरोधकांनी त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. मला असं वाटतं की लोकांना तरी कळतंय तरी भरपूर. दादा आता सध्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीविषयी मोठी उत्सुकता आहे, तुमचं काय प्रेडिक्शन आहे काय रिझल्ट असेल? नाही स्पष्ट क्लिअर आहे चित्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब भाजपच्या वतीनं ज्या ठिकाणी अमित जी शहा नड्डाजी किंवा भाजपच्या कोर कमिटीने जो निर्णय घेतला त्याचं स्वागत देशभरात होत आहे. एक वंचित घटक मग अल्पसंख्याकांच्या माध्यमातून एपीजे असतील त्या कोविंद मागच्या काळामध्ये त्या ठिकाणी असतील किंवा आताची दिलेले उमेदवार असतील, एक ट्रायबल घटकातून सर्वसामान्य व्यक्ती देखील या राष्ट्राचा राष्ट्रपती होऊ शकतं हा संदेश देऊन सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास याला सबका प्रयास म्हणजे सगळ्यांच्या सोबत घेऊन
तो प्रयत्न होतोय आणि चांगल्या पद्धतीने देशामध्ये संदेश जातो. शेवटचा प्रश्न, आतापर्यंत जिल्ह्यामध्ये जे तुम्ही पालकमंत्र्यांवर सातत्याने टीका करायचे, आता तेच तुमच्या युतीतील एक घटक आहेत, नेमकं कशी अडचण होईल का काय? नाही, गुलाबराव पाटील साहेब आणि माझं आम्ही काही एकमेकांचे केळीचे आमचे बांधात वरून किंवा खोडावरून काही वाद नव्हते. त्यामुळे गुलाबराव पाटील साहेबांच्या संदर्भात मी जे बोलत होतो किंवा ते जे काही बोलत होते हे एकमेकाला विकासाच्या संदर्भातल्या सूचना माझ्या उणीवावर त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींना आम्ही आवाज उठवत होतो. आज मला कळालं शिंदे साहेबांच्या रूपानं, गुलाबराव पाटील साहेबांच्या वक्तव्याने की त्यांची किती गळचेपी व्हायची. म्हणजे त्यांची इच्छा असून देखील काही गोष्टी होऊ शकत नव्हत्या. स्वतः शिंदे साहेबांसारख्या मोठ्या नेत्याची आणि महाराष्ट्रात आपण बघितलं की सात बंधाऱ्याच्या बोलूंची पर्यावरणाची मान्यता सहा सहा महिने होऊ नये. मला वाटतं की आता आमच्या वाघाची सुटका झाली की जो त्या तावडीत होता, आता हा वाघ नक्कीच भाजपच्या सोबत आला की एक चांगल्या पद्धतीने विकासाची जखडली कामं होतील. त्यामुळे मला असं वाटतं की आता ही वेळ मागच्या काळात विकासाचे जे बॅकलॉग ते भरून काढण्याची, आणि निश्चित गुलाबराव पाटील असतील, आमचे सगळे आमदार असतील, आमचे नेते गिरीशभाऊ असतील किंवा देवेंद्रजी शिंदेसाहेब असतील यांच्या माध्यमातून ते आम्ही त्या ठिकाणी भरून काढू. शेवटचा प्रश्न, जळगावतून जी विमान सेवा आहे ती बरीच विस्कळीत झालेली आहे, लोकांच्या बऱ्याच वेळा अडचणी असतात, त्या संदर्भात काही पाठपुरावा सुरू आहे का? नेमके कधीपर्यंत ती पूर्ववत होईल? जळगाव विमानतळाच्या संदर्भामध्ये आपल्या महाराष्ट्रात एकमेव वैमानिक प्रशिक्षण केंद्र मंजूर करण्यात आलं, त्याची सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे. मागच्या काळात उडान उडे देश का आम नागरिक याच्या माध्यमातून एक खासगी कंपनीची सेवा अहमदाबाद त्या ठिकाणी मुंबई कोल्हापूरची सुरू होती, पण दुर्दैवाने ती कंपनी दिवाळखोरीत गेली, त्याच्यामुळे ती सेवा बंद पडली. पण त्या काळामध्ये मीनवेल आपण नाईट लँडिंग, इतर इन्फ्रास्ट्रक्चर, जवळजवळ 40-42 कोटीच्या सुविधा उपलब्ध करून आपण एक अद्ययावत विमानतळ तयार करून त्या ठिकाणी आता मागच्याच 2 महिन्यापासून मी सातत्याने शिंदेसाहेबांना भेटून त्या ठिकाणी जळगावच्या साठी इंदोर पुणे मुंबई गरजेची किती आहे कनेक्टिव्हिटी याचं बाब लक्षात आणून दिली, आणि लवकरच नॉन आरसीएस बेसिसवर म्हणजे आता दर पण कमी लागले पाहिजे, कारण की आता उडान हे सप्लाय टेन्युअर, आता नॉन उडान नॉन आरसीएस बेसिसवर आता त्या सुविधा मिळण्यासाठी कंपनींना स्लॉट ट्रान्सफर करणे, त्या सगळ्या परमिशन देणे, त्यामुळे त्या सुविधा नक्की होतील. दिवाळखोरीत ट्रूजेट कंपनी आल्यामुळे ती सेवा विस्कळीत नाही तर बंद पडली, ती पण कंपनी आता टेकओव्हर होते त्यामुळे ती सुरू होईल, पण मीनवाईल आता मधल्या काळात ही सेवा आज उपलब्ध नाहीये सध्या.